नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमंच या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे आणि या पत्रातून त्यांनी किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दलित आणि आदिवासी समाजासाठी कल्याणकारी योजनांवर राज्य सरकारचा फोकस असावा. सरकारी कंत्राटं आणि प्रकल्पांमध्ये SC ST समाजासाठी आरक्षण सुरू केलं जावं हे यातले प्रमुख मुद्दे आहेत. दलित समाजाचं कल्याण हा आपल्या किमान समान कार्यक्रमातला महत्त्वाचा मुद्दा होता याची आठवण सोनिया गांधींनी ठाकरे सरकारला करून दिली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या दलित नेत्यांची पक्ष नेतृत्वासोबत बैठक झाली, ज्यात नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात यांच्यात वाद झाला होता. त्या पार्श्वभूमीवर सोनियांच्या या मताला आणि पत्राला अधिक महत्त्व प्राप्त झालंय. आपण बघूयात की सोनिया गांधी यांनी या पत्रातून नेमके कुठले मुद्दे उपस्थित केलेले आहेत. सरकारी कंत्राटं आणि प्रकल्पांमध्ये SC ST समाजाला आरक्षण सुरू करा असंही त्यांनी सुचवलं आहे. SC ST समाजात उद्यमशीलता वाढवण्यावर भर द्यावा अशीही त्यांनी मागणी केली आहे. SC ST साठी दिलेला निधी हा लोकसंख्येतील त्यांच्या प्रमाणाला अनुसरून असावा असंही त्या म्हणत आहेत. शिवाय UPA सरकार आणि कर्नाटक सरकारनं असा कायदा केला होता असं सांगत कुठंतरी तसा कायदा महाराष्ट्रातसुद्धा व्हावा असं त्यांनी सुचवलेलं दिसतंय. SC ST समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यावर योजनांचा भर असावा हे सांगायलाही सोनिया गांधी विसरल्या नाहीत. योजनांचा निधी त्या त्या वर्षीच खर्च केला जावा अशी कायद्यात तरतूद असावी असा आग्रहसुद्धा या पत्राच्या माध्यमातून सोनिया गांधींनी धरलाय. शिवाय विविध सरकारी विभागांमधील प्रलंबित भरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी अशी मागणीसुद्धा या पत्राच्या माध्यमातून सोनिया गांधींनी केली आहे. त्याचबरोबर SC ST विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, तंत्रशिक्षण आणि कौशल्य विकास अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचमुळे वसतिगृह निवासी शाळांचा विस्तार करा अशी मागणी सोनिया गांधी यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे. आणि शिवाय त्यांनी किमान समान कार्यक्रम जो आहे त्याची आठवणसुद्धा ठाकरेंना करून दिली आहे. सोनिया गांधी यांच्या या पत्रावर संजय राऊत यांनी मात्र अतिशय सावध प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणालेत राऊत, ऐकूयात. मुझे मालूम नहीं उसमें क्या प्रेशर पॉलिटिक्स हो सकता है. कोई प्रेशर पॉलिटिक्स नहीं. कांग्रेस पार्टी ने एक बात आगे रखी है और वो बात जनता के और महाराष्ट्र के इंटरेस्ट में है, उसका स्वागत करना चाहिए. सोनिया गांधी यांनी हे पत्र लिहिल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी आहे का असा प्रश्न चर्चेला जात असतानाच काँग्रेसची कुठलीही नाराजी नाही. सोनिया गांधींचं पत्र म्हणजे केवळ संवादाचा भाग आहे असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलाय. महाविकास आघाडीच्या केंद्रस्थानी सामान्य माणूस आहे, गरीब आणि मागास वर्गावर आमचं विशेष लक्ष असल्याचंही थोरात म्हणाले. त्यांना जे वाटलं की आपण याच्यावर आणखी लक्ष केंद्रित करावं त्या बाबतीतल्या त्यांनी पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. त्यामध्ये नाराजी हे काही नाही, एवढा तो संवाद हा साहजिकपणे आहे. माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर सातत्यानं संवाद हा आमचा सर्वांचाच असतो, सोनियाजींचाही असतो. त्यांना काही गोष्टी आणखी कराव्यात असं वाटलं ते त्यांनी लेखी स्वरूपात दिलं.